नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीच रेसिपी मराठीमध्ये आज आपण थंडी स्पेशल किंवा हिवाळा स्पेशल गुळपट्टी पाहणार आहोत अतिशय सोपी रेसिपी आहे याला गुळाची चिक्कीसुद्धा म्हणू शकता आणि खरंच केवळ दोन जिन्नसाचा वापर करून ही अतिशय खुसखुशीत गुळपट्टी किंवा गुळाची चिक्की तुम्ही बनवू शकता यासाठी मी केवळ दोन जिन्नस वापरलेत जे की प्रत्येकांच्या घरात इझिली अवेलेबल असतात तर चला सुरुवात करूया व्हिडिओला आणि जो काही गुळ वापरला आहे तोसुद्धा आपण साधा गुळ वापरला आहे तो चिक्कीचा गुळ नाही आहे नॉर्मल गुळाचा मी वापर केलेला आहे आता इथे आपण एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत सुरुवातीला चिक्की बनवत असताना नेहमी शेंगदाणे स्वच्छ करून घ्यावेत बऱ्याचदा शेंगदाण्याच्या रंगाचेच यामध्ये खडे असतात आणि अशावेळी जर तुम्ही ते न पाहता जर शेंगदाणे भाजले आणि त्यापासनं पावडर बनवली तर कदाचित ती करकर लागू शकते किंवा एखादी जर खडा गेला तर पूर्ण चिक्की ही खराब होऊ शकते यासाठी शेंगदाणे स्वच्छ करून घ्या आणि त्यानंतरच मंद आचेवर खमंग खरपूस हे शेंगदाणे भाजून घ्या भाजत असताना गॅस कुठेही मोठा ठेवू नका नाहीतर वरवरचे शेंगदाणे भाजले जातील आणि आतमध्ये शेंगदाणे कच्चे राहतील आणि अशा शेंगदाण्याचे चिक्कीचा कलर जो आहे तो खूप जास्त डार्क येतो यासाठी ये मंद आचेवरच चे शेंगदाणे भाजून घ्यावेत शेंगदाणे भाजल्यानंतर ताटामध्ये काढून घ्या आणि पूर्ण थंड करून याच्यावरची साल काढून घ्या म्हणजे चिक्कीचा जो काही रंग आहे तो थोडासा पांढरट येतो आता तुम्हाला जर अगदीच लालसर कलरची चिक्की आवडत असेल तर अशा वेळी तुम्ही याच्यावरची साल नाही काढली तरी चालेल इथे मिक्सरमध्ये मोठं मोठं आपल्याला वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने जसं तुम्हाला दिसत आहे जर एकसारखं फिरवलं मिक्सर तर कदाचित याच्यातनं तेल रिलीज होऊ शकतं आणि याचा गोळा तयार होण्याची शक्यता असते त्यामुळं शेंगदाण्याची पावडर बनत असताना नेहमी आपल्याला मिक्सर चालू बंद चालू बंद करूनच पावडर तयार करून घ्यायचं आहे आता साधा गुळ घेतला आहे आपण एक वाटी आणि त्यामध्ये साधारणतः दोन चमचेवर पाणी ओतून घेतलेलं आहे त्यामुळं काय होतं गुळाचा पाक खूप लवकर काळा पडत नाही आणि तो करपतही नाही यासाठी दोन चमचे पाणी टाकून घ्या आणि अगदी मंदाचेवर गुळ हा पूर्णपणे वितळून घ्या एकदा काय एक गुळ वितळला की गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम ठेवा म्हणजे यापुढची प्रोसेस लवकर किंवा फास्ट होईल आणि गुळाचा पाक तयार होईल आता एका प्लेटमध्ये थंड पाणी घेऊन थोडं थोडं मिश्रण किंवा गुळाचं हे जे मिश्रण आहे त्यामध्ये टाकून पहा जर पाक हा थोडासा फर्म असेल किंवा त्याची गोळी बनत असेल तर याचाच अर्थ पाक तयार आहे सुरुवातीला चिवट होतं त्यानंतर दोन ते तीन मिनटानंतर परत चेक केलं छान आपला पाक अगदी कडकडीत तयार झालेला आहे यामध्ये आता आपण मस्तपैकी जी काही शेंगदाण्याची पावडर टाकली करून घेतली होती ती यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या, त्यान या पद्धतीने घट्टसर गोळा होईपर्यंत हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे एकदा काय एक गोळा तयार झाला किंवा मिश्रण पॅनला वेगळं व्हायला लागलं की लगेच बटर पेपरवर काढून घ्या ज्यांच्याकडं बटर पेपर नाही त्यांनी सरळ ताटाला साजूक तूप लावायचं आहे आणि ही वडी थापून घ्यायची आहे किंवा हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे आता इथे आपण बटर पेपर असल्यामुळं सहजपणे तुम्हाला ज्या आकाराची वडी बनवायची असेल किंवा शेंगदाण्याची चिक्की बनवायची असेल त्या पद्धतीने लाटून घ्यावं खूप जास्त मी असं जाडसर ठेवणार नाही तर अगदी पातळ वड्या बनवलेल्या आहेत किंवा या गुळाच्या ज्या वड्या आहेत जी गुळपट्टी आहे याला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत तर बरेच जण मला म्हणतात की जर साधा जर गुळ वापरला तर चिक्की ही चिवट होते पण अजिबात होत नाही तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करून पहा कुठल्याही प्रकारे आपण इतर काही जिन्नस न वापरता सुद्धा केवळ गूळ आणि शेंगदाणे वापरून अतिशय टेस्टी आणि तितकीच पौष्टिक ही गुळाची चिक्की बनवू शकतो आता आपण तुम्हाला हवं त्या साईजमध्ये ही गुळाची चिक्की मिश्रण गरम कर असतानाच वड्या पाडून घ्यायच्या आहेत किंवा या पद्धतीने कट्स लावून घ्यायचे आहेत आता त्रिकोणी आकाराच्या अगदी स्क्वेअर आकाराच्या किंवा लांब लांब जसं तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही ही चिक्की कट करून घ्या तर आता चिक्की कट झालेली आहे पूर्णपणे तर मी साधारणतः हे मिश्रण असंच पूर्ण रूम टेम्परेचरवरला येईपर्यंत आपण ठेवून दिली होती एकदा काय थंड झाली ही चिक्की की लगेच याचे तुकडे पडायला सुरुवात होते म्हणजे ती अतिशय खुसखुशीत होते पाहिलं ना हीच चिक्की तुम्ही जर बाजारातून विकत आणली तर ती खूप जास्त महागी पडते आणि त्यात खूप वेगवेगळे प्रिझर्वेटिव्ह असतात तर तुम्ही तसं न करता घरच्या घरी बनवा आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत याचा आनंद घ्या गूळ हे उष्णता असते आणि ऊन पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये आवर्जून गूळ खाल्ला जातो याचबरोबर शेंगदाणे असतील तर या दोन्ही जिन्नासामुळं तुमचं रक्तही वाढतं तर नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा बघा किती खुसखुशीत झालेली आहे अगदी छानपैकी याचे तुकडेही पडत आहेत ताटामध्ये काढून ठेवा आणि लगेच थंड झाली की एका जारमध्ये भरून महिनाभर याचा आनंद घ्या रेसिपी आवडलीच तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा